मित्रांनो, यंदाची दिवाळी काही राशींसाठी लाभच लाभ घेऊन आलेली आहे. काही राशींची या दिवाळीत चांदी होणार आहे म्हणायला हरकत नाही, पण नक्की असं त्या राशींच्या बाबतीत काय घडणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका. सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे मिथुन रास, चौथी रास आहे कर्क रास, पाचवी रास आहे कन्या रास, सहावी रास आहे तुळ रास, सातवी रास आहे वृश्चिक रास, आठवी रास आहे धनु रास आणि नववी रास आहे मीन रास. या नऊही राशींना वेगवेगळ्या पातळीवर लाभच लाभ यंदाच्या दिवाळीत होणार आहे. पण जरा सविस्तर सांगा की आमच्या राशीला काय लाभ होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांना यंदाची दिवाळी अधिकाधिक उत्तम संधी देणारी ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, करिअरच्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामात तुम्हाला यश मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, मेष राशीच्या लोकांची जी मुलं आहेत त्या मुलांकडूनही मेष राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांना आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असा अनुभव येऊ शकतो. अधिकाधिक पैसे कमवण्यात सुद्धा तुम्ही यशस्वी व्हाल. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यंदाच्या दिवाळीत ही संधी तुम्हाला मिळू शकते. फायदा आणि प्रगती ही दिवाळी तुमच्यासाठी घेऊन येते यात शंकाच नाही. मोठे प्रोजेक्ट्स मिळू शकतात, नशिबाची पूर्ण साथ लाभेल. म्हणजेच काय, मेष राशीची दिवाळी धमाकेदार असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीसाठी दिवाळी काय घेऊन आली आहे बरं? दिवाळीच्या आसपास तयार होणाऱ्या राजयोगांचा उत्तम लाभ वृषभ राशीच्या लोकांना होताना दिसणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो, अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो, कामात भरपूर यश मिळू शकतं, उत्पन्नाचे नवीन द्वार उघडू शकते. आणखीन काय काय सांगायचं, अहो मित्र आणि कुटुंब यांच्यासोबत तुम्ही अगदी सुंदर वेळ घालवताना दिसाल. करिअरच्या क्षेत्रात बरेच बदल तुम्हाला पाहायला मिळतील, पण ते बदल तुमच्यासाठी चांगले असतील, कारण पदोन्नती, बोनस, वेतनवाढ यासारखे फायदे तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही आधी मेहनत केली असेल तर. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा भरपूर फायदा मिळू शकतो. चला आता वळूया मिथुन राशीकडे. करिअरमध्ये बरेच फायदे मिथुन राशीच्या लोकांना मिळू शकतात. नोकरीत बदल होऊ शकतात आणि नवीन नोकरीच्या संधी सुद्धा समोर येऊ शकतात. फक्त नोकरीच्याच संधी असं नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नव्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. नव्या संधी तुमचं दार ठोठावू शकतात, तेव्हा तयार रहा, संधीचा फायदा घ्या आणि स्वतःची प्रगती या काळात करून घ्या. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. व्यवसाय करताय का, मग व्यवसायातही नफा मिळू शकतो. एखाद्याला दिलेले उसने पैसे परत मिळण्यासाठी हा काळ उत्तम आहे, तेव्हा परत एकदा त्याच्याकडे जाऊन पैसे मागून बघा. या काळात तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेशात नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न आहे का, त्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करताय का, काळ चांगला आहे, तशी सुद्धा संधी समोर येऊ शकते. कामाशी संबंधित एखादा लांबचा प्रवास सुद्धा करावा लागू शकतो. एकंदरीतच काय तर यंदाची ही दिवाळी तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे सुख घेऊन येत आहे, तेव्हा यंदाची दिवाळी तुमची सुद्धा धमाकेदार असणार आहे. आता वळूया कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांना अनेक वेगवेगळ्या योगांचा फायदा होणार आहे. अचानक धनलाभ, अनपेक्षित आर्थिक लाभ, आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणं, या सगळ्या गोष्टी घडून येतील. सगळ्यात महत्त्वाचं, कुटुंबातल्या सदस्यांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आणि दिवाळीचे दिवस आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का, त्यामानाने ग्रहमान अनुकूल आहे, तुम्ही तसा विचार करू शकता. या काळात काही लक्झरी वस्तूंची खरेदी करण्यावर सुद्धा तुमचा भर राहू शकतो. म्हणजेच काय तर तुमचे पैसे खर्च होतील, पण महागाच्या छान छान वस्तूंवर तुम्ही ते पैसे खर्च कराल, स्वतःची हौस भागवाल, म्हणजेच दिवाळी दणक्यात कराल. त्यानंतर आता कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना यश हे त्यांच्या क्षेत्रामध्ये ही दिवाळी देऊन जाईल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. वैवाहिक जीवनसुद्धा आनंदात व्यतीत होताना दिसेल. काही समस्या ज्या तुम्हाला इतक्या दिवसांपासून त्रास देत होत्या त्या आता संपुष्टात येऊ शकतात. आत्मपरीक्षण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते आणि ती संधी तुम्ही दवडू नका. स्वतःचं आत्मपरीक्षण या दिवाळीत नक्की 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 करा. स्वतःमध्ये बदल करा. जर तुम्हाला स्वतःमध्ये दोष आढळले तर त्यामध्ये सुधारणा नक्की करा. यंदाची ही दिवाळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळून देऊ शकते. उत्पन्नाचं नवीन स्रोत मिळू शकतं.
व्यवसाय असू द्या किंवा नोकरी, पद, पैसा आणि प्रतिष्ठा, या गोष्टी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदाची दिवाळी व्यावसायिकांना सुद्धा नफा कमवून देणारी ठरेल. तुळरास. तुळ राशीचे जे लोक व्यवसाय करतायत त्यांचे काही नवीन करार होऊ शकतात ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी काही पुरस्कार किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. एकंदरीतच तुळ राशीच्या लोकांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा या काळात वाढलेली दिसेल. मालमत्ता किंवा वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित काही प्रकरणं तुमची आधीच चालू असतील तर ती निकाली निघतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियोजित योजना तुमच्या यशस्वी होतील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होताना दिसतील. अनेक प्रकारच्या आनंददायी घटना घडू शकतात. व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करण्याची गरज जाणवेल आणि तशी संधी सुद्धा मिळेल तेव्हा ती संधी दौडू नका. स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारण्यावर भर द्या. आता तुमच्या करिअरमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला येत होत्या इतके दिवस त्या आता संपुष्टात येऊ शकतात. थोडक्यात काय तर नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. शेअर मार्केटमधूनही तुम्हाला भरपूर पैसा कमवता येऊ शकतो. फक्त तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतात. करिअरमध्ये स्थान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. आता वळूया धनुराशीकडे. धनुराशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपणार आहेत. एकंदरीतच तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे आणि धनलाभाचा योग तुमच्यासाठी सुद्धा यंदाच्या दिवाळीत आहे. फक्त आणि फक्त भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची संधी दौडू नका. त्या सुधारा आणि पुन्हा तशा चुका करू नका. भौतिक सुखात वाढ होऊ शकते. घर, वाहन, मालमत्ता यापैकी जर काही खरेदी करायचं तुमचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे तेव्हा जोर लावून प्रयत्न करा. प्रयत्न 100% करा. प्रयत्नांना कमी पडू नका. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीला साडेसाती चालू आहे पण तरीसुद्धा यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खास ठरणार आहे कारण त्यांना सुद्धा नशीब साथ देताना दिसेल. आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील. कामामुळे आदर आणि सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचे जे तुमचे प्रश्न आहेत ते सुटतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची आडलेली कामं पूर्ण होतील. तर मंडळी, या 9 राशींसाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे पण बाकीच्या राशींनी नाराज व्हायचं कारण नाही. कारण यंदाची दिवाळी खास ठरावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी यंदाच्या दिवाळीमध्ये उपाय नक्कीच करू शकता. लक्ष्मीपूजन यंदा शुक्रवारी आलेलं आहे. हा अतिशय उत्तम योग आहे आणि या योगामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टक 11 वेळा नक्की म्हणा. तुमच्यासुद्धा आर्थिक समस्या दूर होतील. मग तुमची रास कुठलीही असू द्या, लक्ष्मी कृपेचा अनुभव नक्की येईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.